भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छ भारताचा एक भाग म्हणून श्रमदान या स्वच्छता उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आणि आमच्या डहाणूच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या लोकांनी ह्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि बघा अशी मोठी रॅली काढली आहे. जनजागृतीचा प्रोग्राम चालू आहे, उपक्रम केलेला होता आणि मोठ्या उत्साहाने आमच्या डहाणूचे ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या लोकांनी भाग घेतलेला आहे. तर त्यांच्या ह्या उपक्रमाला, त्यांच्या ह्या मेहनतीला मानाचा सलाम. कारण जेष्ठ नाही वेस, ते आहेत सर्वात श्रेष्ठ. हे ह्या उपक्रमाने त्यांनी दाखवून दिलेलं आहे की वयाची कोणत्याही कार्याकरता कोणतीही मर्यादा नसते. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतंही कार्य अशक्य नसू शकतं हे ह्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यांनाच आपला एक सुपर हिरो त्यांना समजलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यांच्यासारखं बनण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सर्व सदस्यांनी जे आमच्या डहाणू पारनाका येथील समुद्र किनाऱ्यावर थोडाफार, म्हणजे तसं तर आमचा समुद्र किनारा खूपच स्वच्छ, साफ, सुंदर आहे. आमचं डहाणू खूपच सुंदर आहे. पण तरीसुद्धा जो पण थोडाफार कचरा होता तोसुद्धा ह्यांनी श्रमदान करून साफ केलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. अशा रीतीने जे सुंदर डहाणू, स्वच्छ डहाणू, हरित डहाणू हा उपक्रम जो आमच्या डहाणूच्या नगर परिषदेने राबवला होता त्याच्यामध्ये जे आहे आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सगळ्या सदस्यांचा खूपच मोलाचा वाटा होता. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रोत्साहन द्या ह्या ज्येष्ठ संस्थेच्या लोकांना की ते सुद्धा काही करू शकतात. कारण वय हे कोणतीही मर्यादा बघत नाही. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतंही कार्य अशक्य नसतं. थँक्स फॉर वॉचिंग डी जे केक्स अँड ब्लॉग्स.